नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या दरम्यान यात्रा उत्सव होत असून अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिर परिसरात होणाऱ्या यात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात अण्णा पाटील तसेच पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. नवरात्रीच्या निमित्ताने यात्रोत्सव होणार आहे. यात्रेच्या काळात भाविकांना सुखकर देवदर्शन घेता यावे तसेच आगामी काळात होणाऱ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने भव्य दिव्य असा वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर देवी दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा करण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली. या नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची आणि प्रामुख्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गर्दी होईल हे गृहीत धरून या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. या नियोजनामध्ये प्रामुख्याने मंदिराच्या आतमध्ये ट्रस्टतर्फे जी काही सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत त्यामध्ये स्वयंसेवक असतील, सुरक्षा रक्षक असतील, सफाईच्या अनुषंगानं असतील किंवा दर्शन सुलभ आणि सहजपणे उपलब्ध होईल या अनुषंगानं ट्रस्टतर्फे वेगवेगळ्या त्या ठिकाणी तयारी आणि नियोजन करण्याबाबत विश्वस्तांतर्फे माहिती देण्यात आली. त्याचबरोबर मंदिराच्या बाहेर जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर जी दुकानं आहेत त्या दुकानांच्या अनुषंगानं महापालिकेचं नियोजन, त्याचबरोबर जे भाविक येणार आहेत तर त्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगच्या अनुषंगानं पार्किंग व्यवस्थेबाबतचं नियोजन, पोलीस प्रशासनाची तयारी, अग्निशमन विभागाची तयारी आणि या अनुषंगानं सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. जे काही मुद्दे होते किंवा ज्या अडचणी होत्या त्या अडचणींवर या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे आणि पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये या सर्व बाबींचं निराकरण करून हा उत्सव या ठिकाणी अत्यंत उत्साहात परंतु येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आनंददायी असं एक्सपिरियन्स मिळेल किंवा अनुभव मिळेल अशा पद्धतीनं आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, कुठल्याही प्रकारच्या गर्दीमुळे त्या ठिकाणी अनुचित प्रकार होणार नाही, भाविकांच्या अनुषंगानं कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याबाबत सर्व प्रकारे नियोजन करण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे सर्व विभाग त्याचबरोबर विश्वस्त हे आपापली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडतील आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा होईल अशी आम्हा सगळ्यांना खात्री आहे. अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात यंदा होणाऱ्या यात्रोत्सव अतिशय उत्साहात साजरा व्हावा तसेच यात्रोत्सवात काळात जास्तीत जास्त भाविकांनी देवी दर्शन व्हावे यासाठी 24 तास मंदिर सुरू राहणार आहे. त्याचबरोबर अतिशय महत्वाचे म्हणजे यात्रोत्सव काळात देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा 2 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला असल्याची माहिती देत या यात्रोत्सव काळात भाविकांना मनोभावे देवदर्शन करता यावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील यांनी दिली. 26 तारखेपासून नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात इथे होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मंदिर परिसरामध्ये जवळजवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही काही 20 बॉन्सर, महिला सुरक्षा रक्षक 40, त्याचप्रमाणे CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि जो मंडप आहे आत जाण्याचा बाहेर जाण्याचा हा पूर्णपणे पावसापासून संरक्षण होईल या दृष्टिकोनातून कव्हर केलेला आहे आणि महिलांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी, त्यात ह्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी केलेली आहे. बाहेर जाण्याचा जो मार्ग आहे तो एकदम असा उपळा राहील अशा दृष्टिकोनातून आम्ही केलेला आहे. जवळजवळ प्रसादाचे 20-25 दुकानं जे ह्या भागामध्ये राहतील, बाहेर पडण्याच्या मार्गावर फक्त प्रसादाचे दुकानं असतील आणि जो परिसर आहे हे अत्यंत सुशोभीकरण करून मंदिरावर लाईटिंग करणं, इतर सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी करता येतील त्या पद्धतीने आम्ही केलेल्या आहेत. जे मेडिकल कॅम्प इथं एक राहणार आहेत त्या मेडिकल कॅम्पमध्ये सुद्धा काही डॉक्टर्स, काही खाजगी दवाखाने, त्याचप्रमाणे वसंत पवार मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स, हे सगळेजण जिथं ज्या पद्धतीने आपल्याला जी आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातून काम राहणार आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये इथं राहणार आहेत. होमगार्ड आहेत, पोलीस आहेत, NCCचे कॅडेट आहेत. सगळी जी जेवढी यंत्रणा इथे चांगल्या पद्धतीने काम करणार आहे असं यात्रेचं स्वरूप यावर्षी थोडस 25 ते 30% मोठ्या प्रमाणात यात्रा भरेल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व तयारी इथं केलेली आहे. सर्व आज अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व विभागांच्या प्रतिनिधींची आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये चांगली यात्रा कशी पद्धतीने भरेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व चर्चा केलेली आहे आणि यात्रा सुरळीत पार पाडण्याकरता भाविकांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य करावं, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याच्याकडे दक्षता द्यावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
ही आमची एक प्रामुख्याने मागणी आहे की अफवा पसरल्यास ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा आणि कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होणार नाही या दृष्टिकोनातून आपण सतर्क राहावं हीच मी भाविकांना विनंती करतो। यात्रोत्सवाच्या नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, मनपा पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, राजू गायकवाड, अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमॅन दत्तात्रय गाडे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता एस आर झाडे, गणेश मोरे यांच्यासह अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिर संस्थांचे सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजिया, सदस्य संतोष कोठावळे, आबा पवार किशोर कोठावळे, विशाल पवार यांच्यासह माजी नगरसेवक दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे, राम पाटील, दीपक तळाजिया, भरत पाटील, श्याम पाटील आदी उपस्थित होते। एनसीएनसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।